हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट टेन्थ स्टँडर्ड प्रोज थ्री पॉईंट फोर लेट्स मार्च पार्ट वन मित्रांनो या पाठाचे लेखक कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे व तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी कैलास सत्यार्थी उपस्थित असताना त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे हा पाठ म्हणजे कैलास सत्यार्थी यांचे भाषण आहे कैलास सत्यार्थी यांनी लहान मुलांच्या समस्यांच्या बाबतीत काम केलेले आहे चला तर मग या भाषणाची आपण सुरुवात बघूया पाठाचे शीर्षक आहे लेट्स मार्च म्हणजे चला पुढे जाऊया मार्च म्हणजे टू वॉक चाल करणे कुच करणे चला आगे कुछ करूया किंवा चला पुढे जाऊया माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड युअर मॅजेस्टीज युअर रॉयल हायनेसेस एक्सलन्सीज डिस्टिंग्विश मेंबर्स ऑफ द नॉर्वेन नोबल कमिटी डिअर ब्रदर टॉम हार्किन ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड माय डिअर डॉटर मलाला न्यू वर्ड्स आर वर्ड म्हणजे जग रॉयल हायनेस राजासारखी भव्यता असणाऱ्या व्यक्ती एक्सलन्सीज परराष्ट्रातील वकील डिस्टिंग्विश निवड करणारे जगामधील माझ्या प्रिय मुलांना या ठिकाणी उपस्थित भव्यता असणाऱ्या व्यक्ती राजघराण्यातील राजासारखी भव्यता असणाऱ्या व्यक्ती नॉर्वे देशाकडून दिला जाणारा नोबेल पुरस्काराचे निवड समिती सदस्य प्रियमित्र टॉम हार्किन उपस्थित बंधू भगिनींनो व माझी मुलगी मलाला फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली हॉनोर्ड टू रिसाईट अ मंत्रा फ्रॉम द ऍन्शियन टेक्स्ट ऑफ विजडम वेदाज पोडियम ऑफ पीस म्हणजे शांततेचे किंवा शांतीचे व्यासपीठ ह्युमॅनिटी म्हणजे मानवता हनोअर म्हणजे सन्मान टू रिसाइट कथन करणे पाठ करणे टेक्स्ट ऑफ विजडम शहानपणाचा मजकूर या शांततेच्या व मानवतेच्या व्यासपीठावरून वेदातील मंत्रोच्चार करणे हा मी माझा सन्मान मानतोय धिस मंत्रा इज अ प्रेयर अँड इन्स्पिरेशन अँड अ रिझॉल्व्ह दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस प्रेयर म्हणजे प्रार्थना अँड एस्पायरेशन आकांक्षा महत्वाकांक्षा रिसॉल निराकरण करणे पोटेन्शियल संभाव्य टू लिबरेट मुक्त करणे मॅनमेड मानवनिर्मित क्रायसेस संकट या मंत्रामध्ये एक प्रार्थना आहे महत्वाकांक्षा आहे व सर्व मानव निर्मित समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती आहे संभावना आहे लेट अस वॉक टुगेदर इन द परस्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड फ्रॉम ईस्ट टू वेस्ट फ्रॉम साऊथ टू नॉर्थ न्यूवर्डस आर परस्यूट म्हणजे पाठलाग करणे ग्लोबल जागतिक प्रोग्रेस प्रगती चला सर्वांनी एकत्रित मार्गक्रमण करूया जागतिक प्रगती साध्य करण्यासाठी सर्वांनी सोबत वाटचाल करूया पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एकही व्यक्ती जगाच्या कान्याकोपऱ्यातील एकही व्यक्ती मागे राहायला नको यातून सुटायला नको लेट अस स्पीक टुगेदर लेट अवर माइंड कम टुगेदर लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ अवर अँस्टर्स लेटेस्ट टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल न्यू वर्ड्स एक्सपिरियन्सेस अनुभव अन्सेस्टर्स पूर्वज क्रिएट निर्माण करणे नॉलेज ज्ञान बेनिफिट्स फायदेशीर चला सर्वांनी एकत्रित बोलूया चला आपली मन एकत्रित येऊ द्या आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या शिकवणीनुसार अनुभवांच्या आधारे शिक्षण घेऊया चला सर्वांनी एकत्रित येऊन सर्व मानवजातीला हितकारक राहील अशा ज्ञानाची निर्मिती करूया आय बो टू माय लेट पॅरेंट्स टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ बो म्हणजे वाकणे मदरलँड मातृभूमी मदर अर्थ पृथ्वी माता मी माझ्या स्वर्गीय पालकांना माझ्या मातृभूमीला भारत मातेला या पृथ्वी मातेला वाकून नमन करतोय विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाऊजंड ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड इच टाइम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम अ स्लेवरी इन द फर्स्ट फर्स्ट स्माइल ऑफ द फ्रीडम ऑन देयर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग वार्म हार्ट उदार व प्रेमळ अंतकरणाने अत्यंत दयाळूपणे रिकॉल म्हणजे आठवणे लिबरेट मुक्त करणे फ्रीडम फ्रीड म्हणजे मुक्त केले स्लेव्हरी गुलामी गुलामगिरी अत्यंत उदार व प्रेमळ अंतकरणाने आजही माझ्या स्मरणात आहे मला आठवते आहे की हजारो वेळा गुलामगिरीतून मुक्त केलेल्या मुलांची आजही मला आठवण होत आहे ते गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर त्यांचे चेहऱ्यावर फुललेले हास्य जणू काही ते देवाचेच हास्य होते आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ धिस हॉनवर टू माय मोमेंट्स कालू कुमार धुमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मुसी फ्रॉम पाकिस्तान हु मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रेन क्रेडिट म्हणजे श्रेय हॉनोर म्हणजे सन्मान मोमेंट म्हणजे चळवळ सुप्रीम म्हणजे सर्वोत्तम सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान त्याग करणे प्रोटेक्टिंग संरक्षण फ्रीडम स्वातंत्र्य डिग्निटी गौरव प्रतिष्ठा या सन्मानाचे गौरवाचे श्रेय मी माझ्या चळवळीतील माझ्यासोबत काम करणारे कालू कुमार धूमदास व आदर्श किशोर हे भारतात काम करणारे माझे सहकारी सोबतच पाकिस्तानमध्ये या चळवळीचे काम करणारे इकबाल मोसी यांना देतो ज्यांनी मुलांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा गौरव राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले हे सर्वजण या श्रेयाचे खरे मानकरी आहेत आय हमली ऍक्सेप्ट धिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मॉर्ट्रायर्स माय फेलो एक्टिव्हिस्ट अॅक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन हम्बली नम्रपणे ऍक्सेप्ट स्वीकारणे ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने शहीद फेलो सहकारी एक्टिव्हिस्ट कार्यकर्ते अक्रॉस चा पलीकडे कंट्रीमॅन देशवासी मी या पुरस्काराचा स्वीकार सर्व शहीद संपूर्ण जगामध्ये काम करणारे माझे सहकारी माझे कार्यकर्ते माझे सर्व देशवासी यांच्या वतीने करतो आहे माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा गुरु नानक अँड महात्मा गांधी इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंट्रीज ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड अँशियंट अँड मॉडर्न जर्नी म्हणजे प्रवास कनेक्ट म्हणजे जोडणे सेंट्रीज केंद्रे ग्लोबल पीस जागतिक शांतता ब्रदरहूड बंधुता एन्शियंट पुरातन मॉडर्न आधुनिक माझा प्रवास हा गौतम बुद्ध गुरु नानक महात्मा गांधी यांच्यासारख्या महान पुरुषांच्या भूमीपासून झाला भारत व नॉर्वे ही केंद्रे जागतिक शांतता बंधुता जुने व नवीन आधुनिक या बाबींनी जोडले गेले फ्रेंड्स द नोबल कमिटी हॅज

निरागसपणे निरुपद्रवी मित्रांनो नोबल समितीने मला उदारपणे या ठिकाणी व्याख्यानासाठी निमंत्रित केले मी आदरपूर्वक सांगतो की मी ते करू शकत नाही कारण मी या ठिकाणी शांततेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतो आहो निरागस निरुपद्रवी लोकांच्या बालकांच्या रडण्याचे प्रतिनिधित्व करतो आहे

लाखो मुलांचे प्रतिनिधित्व करतोय की ज्यांना अजूनही गुलामगिरीतून मुक्त करणे बाकी आहे आणि म्हणून मी त्यांची आठवण म्हणून ही खुर्ची या ठिकाणी रिकामी ठेवलेली आहे आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रेन आय हॅव लुक इन्टू दे आर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आईज आय हॅव हिल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट्स फ्रायटन म्हणजे भिलेले एक्झॉस्टेड थकलेले दमलेले इंजुअर्ड जखमी ब्रोकन स्पिरिट तुटलेली मने आत्मे मी या ठिकाणी फक्त मुलांची स्वप्ने व त्यांचे आवाज आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे कारण ती सर्व आपली मुले आहेत मी त्यांचे भिलेले दमलेले थकलेले डोळे त्यांच्या डोळ्यातील भीती पाहिली आहे मी त्यांच्या जखमा त्यांचे जखमी शरीर व त्यांची तुटलेली मन अगदी जवळून पाहिलेली आहेत ट्वेंटी इयर्स अगो इन द फुट हिल्स ऑफ द हिमालयाज आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर ही आस्क मी इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट काँड गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक इनस्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल फुट हिल्स पायथेशी स्किनी हडकुळा टॉय म्हणजे खेळणे इन्स्टेड ऑफ चायवजी फोर्सिंग ढकलणे गन म्हणजे बंदूक टूल म्हणजे हत्यार वीस वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी मला एक हडकुळा मुलगा भेटला त्याने मला प्रश्न विचारला की हे जग इतके गरीब आहे काय की जे मला बंदूक उचलायला अथवा माझ्या हातात हत्यारे देण्याऐवजी मला एखादे खेळणे अथवा पुस्तक देऊ शकत नाही आय मेट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर ही वॉज किडनॅप बाय द एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया ऍज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली ही आज मी वॉट इज माय फॉल्ट इज सुदान देशाचा चाइल्ड सोल्जर बालसैनिक किडनॅप अपहरण केले जाणे एक्स्ट्रीमिस्ट अतिरेकी फोर्स टुकील मारण्यास भाग पाडणे फॉल्ट म्हणजे चूक किंवा गुन्हा मिलिशिया सैन्य नसलेल्या नस परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या नागरिकांची सेना माझी भेट सुदान देशाच्या एका बालसैनिकाशी झाली त्याचे अपहरण अतिरेकी लष्करी शिक्षण घेतलेल्या नागरिकांच्या सेनेनी केले होते त्याला प्रशिक्षणात पहिला पाठ म्हणून त्याचे मित्र व त्याचे परिवाराला मारण्यास भाग पाडले गेले त्याला धाक दाखवून हे सर्व त्याच्याकडून करून घेण्यात आले होते त्यांनी मला विचारले माझी काय चूक होती मला हे का करायला लावले होते फ्रेंड्स ऑल द ग्रेट रिलीजियस टीचर्स टू केअर फॉर अवर चिल्ड्रेन जीजस सेड लेट्स द चिल्ड्रन कम टू मी डू नॉट हिंडर देम फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉग्स टू देम द होली कुरान सेज कि नॉट युअर चिल्ड्रेन बिकॉज ऑफ पॉवर्टी रिलीजन्स म्हणजे धर्म टीच म्हणजे शिकविणे केअर फॉर काळजी घेणे हिंडर अडथळा बिलॉग्स टू चा मालकीचे असणे होली म्हणजे पवित्र पॉवरटी म्हणजे गरिबी किंवा दारिद्र्य मित्रांनो सर्व धर्मांनी आपणास मुलांची काळजी घेण्याची शिकवण दिलेली आहे ख्रिस्त धर्माचे येशू ख्रिस्तांनी तर सांगितले की मुलांना माझ्याजवळ येऊ द्या त्यांच्यामध्ये अडथळा आणू नका देवाचे राज्य हे मुलांचेच राज्य आहे मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुरान म्हणतोय की दारिद्र्यामुळे तुमच्या मुलांना मारू नका फ्रेंड्स देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द

प्रे प्रार्थना करणे मित्रांनो आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या स्वप्नांना नाकारणे यासारखी मोठी हिंसा नाही म्हणून म्हणून मी मानायला तयार नाही की सगळी मंदिरे व मशिदी व गिरजाघरे प्रार्थना स्थळे ही मुलांच्या स्वप्नांची ठिकाणे नाहीत आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द वर्ड इज सो पोअर वेन जस्ट वन वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम रिफ्यूज नकार देणे मिलिटरी सैनिकी एक्सपेंडिचर खर्च मी हे स्वीकारायला नकार देतो की जग खूप गरीब आहे जगातल्या सर्व सैनिकांवर एका आठवड्यात खर्च होणाऱ्या रकमेला वळते केल्यास अथवा तेवढी रक्कम मुलांसाठी वापरली तर जगातील सर्व मुलांना वर्ग खोल्यांपर्यंत आणता येईल त्यांना शिक्षण देण्याची सोय करता येईल आय रिफ्यूज टू अॅक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रेन लॉज म्हणजे कायदे कॉन्स्टिट्यूशन राज्यघटना जजेस न्यायाधीश मी हे स्वीकारायला तयार नाही की सर्व कायदे राज्यघटना पोलीस व न्यायाधीश हे मुलांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत आय रिफ्यूज टू अॅक्सेप्ट दॅट द शॅकल्स ऑफ स्लेव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट ऑफ फ्रीडम आय रिफ्यूज टू अॅक्सेप्ट शॅकल्स ऑफ स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरीच्या बेड्या मी हे स्वीकारू शकत नाही की गुलामगिरीच्या बेड्या ह्या स्वातंत्र्याच्या शोधापेक्षा जास्त मजबूत असतात या बाबीला मी मानायला तयार नाही माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी चाइल्ड फ्री टू ग्रो अँड डेव्हलप फ्री टू हिट स्लीप अँड सी डे फ्री टू लाफ अँड क्राय फ्री टू प्ले अँड लर्न फ्री टू गो टू स्कूल अँड अबो ऑल फ्री टू फ्रीडम एम म्हणजे ध्येय ग्रो म्हणजे मोठे होणे डेव्हलप विकसित होणे डिलाइट उजेड सूर्यप्रकाश माझ्या जीवनाचे ध्येय हेच आहे की प्रत्येक मूल मुक्त आहे स्वतंत्र आहे ते मूल म्हणून स्वातंत्र्य आहे त्याची वाढ व वा विकास मुक्तपणे झाला पाहिजे त्याला खाण्याचे झोपण्याचे सूर्यप्रकाश पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे त्याला हसण्याचे रडण्याचे स्वातंत्र्य आहे त्याला खेळण्याचे व शिकण्याचे स्वातंत्र्य आहे त्याला शाळेत जाण्याचे व शाळेतील सर्व बाबी करण्याचे स्वातंत्र्य आहे स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण या भागाचा अर्थ या ठिकाणी बघितला आहे व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे आपण पार्ट वनचे दोन भाग करतोय पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा मित्रांना शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या एस आर इंग्लिश चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ अखंडितपणे मिळवा थँक्यू